इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी स्नेहा लांगरे. आजचा व्हिडिओ हा आहे ऑस्ट्रेलियात मिळणाऱ्या भाज्यांबद्दल. इथे भरपूर प्रमाणात भाज्या मिळतात, मग त्यात आपल्या भारतीय भाज्या मिळतात की नाही मिळत, आणि असतील तरी त्याच्या प्राईस किमती किती आहेत, तर हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याचबरोबर इथे एक काही इंटरेस्टिंग गोष्टी पण आहेत, त्या पण तुम्हाला दाखवेन. त्याचबरोबर शेपूच्या 3 काड्या इथे किती रुपयाला मिळतात, तर ते पाहून तुम्हाला खरंच नवल वाटेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे तिथे नक्की प्रेस करा, आणि बाजूची घंटी आहे तर ती पण नक्की दाबा. तर चला तर मग जाऊया सुपर मार्केटला, आणि इथे पाहूया कोणत्या कोणत्या भाज्या मिळतात. ऑस्ट्रेलियात अशी काकडी मिळते, तर या एका काकडीची किंमत जवळपास 150 रुपये ते 175 रुपये एवढी आहे. इथे या रंगाचा कोबी पण मिळतो. इथे भोपळ्याचे पण असे 2-3 प्रकार मिळतात. तर इथे कापलेला भोपळा पण सेपरेट मिळतो, तर त्या या कापलेल्या भोपळ्याची किंमत जवळपास 175 रुपये एवढी आहे. इथे ऑर्गॅनिक भाज्या पण खूप प्रमाणात खाल्ल्या जातात. तर आता ही ऑर्गॅनिक झुकिनी जवळपास 350 रुपयाची आहे. झुकिनी म्हणजे जवळपास काकडीसारखीच टेस्ट लागते थोडीफार. इथे मिळणारे हे हर्ब्सचे प्रकार आहेत. तर इथे तुळस, थाईम, गवती चहा, शेपू, ऑरेगानो, कडीपत्ता हे सगळं या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. तर इथे या शेपूची किंमत, या जवळपास 3 काड्या आहेत, त्याची किंमत 150 रुपये आहे. हा एवढीचा कडीपत्ता पण जवळपास 150 रुपयाचाच आहे. आणि जर त्यातल्या 2 गोष्टी घेतल्या तर त्या 200 रुपयाच्या 2 गोष्टी मिळतात. इथे आहे पार्स्निप, टर्निप आणि स्क्वॉश. त्याचबरोबर स्नोपी आहे, वाटाणा, कोवळा वाटाणा. इथे ब्रोकोली आणि ब्रोकोलिनी आहे. तर ही ब्रोकोलिनी जवळपास 250 रुपयाच्या 2 आहेत. खाली ब्रोकोली आहे, आणि ही आहे झुकिनी. आणि इथे हा पाहू शकता श्रावणी घेवडा, हा जवळपास 750 रुपये किलो आहे. आता इथे मिळणारं हे वांगं जवळपास 200 रुपयाला 1 आहे. इथे बटाटे पण किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते पाहू शकता. बटाटे जवळपास 150 रुपये किलो ते 200 रुपये किलो अशी याची किंमत आहे. हे रताळे पण जवळपास 120 रुपये किलो अशी किंमत आहे. आणि पुढे तुम्ही पाहू शकता हे रताळ्यांचे पण किती वेगवेगळे प्रकार आहेत इथे. तर अशा कलरमध्ये हे मिळतात. हे गाजर जवळपास 175 रुपयाचे आहेत. आणि इथे पाहू शकता केल किंवा बाकीच्या इंग्लिश भाज्या आहेत. ऑस्ट्रेलियात सगळ्यात महाग मिळतं ते म्हणजे आलं. आता हे आलं जवळपास 1750 रुपये किलो आहे. दुसऱ्या एका सुपर मार्केटमध्ये या चाल्याची किंमत 2250 रुपये किलो अशी आहे. इथे असा हा सोललेला लसूण मिळतो. आता याची किंमत जवळपास 175 रुपये आहे. इथे हा लसूण जवळपास 1250 रुपये किलो. तर 3 लसणाच्या कांड्या जवळपास 150 रुपयाच्या आहेत. कांदे पण पाहू शकता, कांदे कधी कधी 100 रुपये किलो वगैरे असतात. हा कोवळा वाटाणा 1000 रुपये किलो असा आहे. हे आहेत इथे मिळणाऱ्या मिरच्यांचे प्रकार. तर यातले काही मिरच्या 150 रुपयाच्या आहेत, 2-3 मिरच्या. आणि जी लाल रंगाची मिरची आहे तर ती 175 रुपयाचा तो बॉक्स आहे. ह्या कोथिंबिरीच्या 5 काड्या 150 रुपयाच्या व 2 गोष्टी घेतल्या तर त्या 200 रुपयाच्या होतात. मशरूम पण इथे खूप प्रमाणात पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम असतात, काही कट केलेले पण मशरूम तिथे ठेवलेले आहेत. इथले आणखी काही मिरच्यांचे प्रकार 1000 रुपये किलो वगैरे पण अशा काही आहेत. खाली पाहू शकता स्नो पीज आहे किंवा श्रावणी घेवडा पॅक वगैरे केलेले पण ठेवलेले आहेत. परत आणखी इथे मुळा पण मिळून जातो. असं सूपसाठी असे भाज्या कट करून ठेवलेले असतात. मक्याची कणसं पण इथे मिळतात. टोमॅटो पण पाहू शकता. हे टोमॅटो जवळपास 450 रुपये किलो एवढे आहेत. आणि हे सगळे टोमॅटोचेच प्रकार आहेत. इथे थोड्याशा मिरच्या दिसतील तुम्हाला. तर इथे छोटे छोटे टोमॅटो पण मिळून जातात. आणि तुम्ही कोणतीही एक भाजी पण इथे घेऊ शकता, म्हणजे एकच टोमॅटो घेतला तरीही चालतो. हे आवाकडो फळ 100 रुपयाला 1 आहे. एका कणसाची किंमत जवळपास 90 रुपये, तर 3 कणसांची किंमत 180 रुपये आहे.
इथे गाजर 100 रुपये किलो आहेत, तर कोबी जो कापलेला आहे त्याची किंमत 150 रुपये आहे. फ्लॉवर पण 150 रुपयाचा आहे. तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियात खूप भाज्यांची व्हरायटी आहे, पण इथे आम्हाला गवार, वाटाणा, पावटा, घेवडा, मेथी, आणखी काही पालेभाज्या या गोष्टींची चव आम्हाला चाखताच येत नाही. ती आम्हाला भारतात आल्यावरतीच खायला मिळतात. इथे सॅलड पण खूप प्रमाणात खाल्लं जातं, तर इथे तुम्हाला कापलेल्या भाज्या वगैरे दिसतील. हे इथे भरपूर सॅलडचे पण प्रकार मिळतात, तर आता काही 300 रुपयाचं आहे, काही 250 रुपयाचं आहे, असं याच्या किमती आहेत. तर यात भरपूर भाज्या कापलेल्या तुम्हाला दिसतील. तर हे पण जवळपास 250 रुपये वगैरे अशी किंमत आहे. परत इथे पालक असा निवडलेला पालक मिळतो, जो स्वच्छ पण केलेला असतो, त्याची पानं वगैरे ठेवलेली असतात, तर तो पण जवळपास 150 रुपये 200 रुपये अशी किंमत असते. त्याचबरोबर इथे खाली हे आणखी काही सॅलडचे प्रकार आहेत, तर काही लोक लंचसाठी हे डायरेक्ट बॉक्सेस घेऊन जातात. इथे आहेत फळांचे प्रकार आता, तर सफरचंदांचे पण किती व्हरायटी आहे इथे हे पण पाहू शकता. इथे हे संत्री आणि मोसंबी याची किंमत 175 रुपये किलो अशी आहे. हे गोल्ड किवी फ्रूट आहे, तर याची एकाची किंमत 40 रुपये आहे आणि हे खूपच गोड असतं. एक ड्रॅगन फ्रूट 300 रुपयाचं, टॅमरिलो टोमॅटोसारखं फळ ते 90 रुपयाला एक, आणि केळी 240 रुपये किलो अशी इथे आहे. त्याचबरोबर नारळ पाहिला तर 200 रुपयाला एक नारळ आहे. आणि एक म्हणजे की ऑस्ट्रेलियात नारळांना असं शेंडी नसते त्या नारळांना. इथे पाहिलं तर ही केळी 150 रुपये किलो, सफरचंद 280 रुपये किलो, पियर 200 रुपये किलो आणि नेक्टरीन 900 रुपये किलो अशी किंमत आहे. या आणखी काही इथे मिळणाऱ्या भाज्या आहेत, तर यातली कांद्याची पातळ जवळपास 125 रुपयाची आहे. ह्या वेगवेगळ्या कलरच्या ढोबळी मिरची जवळपास 300 रुपयाच्या किलो वगैरे अशा आहेत. इथं घोसाळं पण मिळतं, तर हे घोसाळं 200 रुपये किलो आहे. त्याचबरोबर दुधी भोपळा 250 रुपये किलो, कारलं 300 रुपये किलो, आणि इथे या प्रकारच्या ज्या शेंगा मिळतात तर त्या 900 रुपये किलो आहेत. त्याचबरोबर इथे हा असा चायनीज कोबी मिळतो, तो 75 रुपयाचा आहे. मशरूमचे हे वेगवेगळे प्रकार पाहू शकता. हे मोड आलेले बीन्स जवळपास 60 रुपयाचे आहेत, तर इथे कोथिंबीर किलोच्यानुसार दिली जाते. ही 700 रुपये किलो आहे. त्याचबरोबर पुदिना 500 रुपये किलो आहे. हे पान जवळपास 2500 रुपये किलो आहे. ह्या आणखी काही पालेभाज्या आहेत, तर याची किंमत 200 रुपये 50 रुपये अशी आहे. पालक 50 रुपयाला एक गड्डी मिळते इथे, तर हे पालक आहे. त्याचबरोबर हे वाटाण्याची भाजी आहे, तर ही वाटाण्याची भाजी जवळपास 400 रुपयाची आहे. इथे वांगी या प्रकारची मिळतात, यात खूपच बिया असतात. लिंबू पण इथे 200 रुपये किलो असा दिला. गुलाबी जांभळ्या रंगाचा फ्लॉवर तुम्हाला इथे दिसेल, तर तो 300 रुपयाचा एक आहे. आणि इथे काही बुके पण ठेवलेले असतात, तर हे बुके घेईन तसे आहे 1500 रुपये 2000 रुपये किंवा 1200 वगैरे अशी किंमत आहे याची. तर किती सुंदर फुलं आहेत हे पाहू शकता. तर काहीची किंमत 600 रुपये अशी पण आहे, 400 रुपये पण आहे. तर अशा प्रकारे ऑस्ट्रेलियातील भाज्या किंवा इथल्या किमती पाहून तुम्हाला काय वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. खाली जे लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईब, तर त्याला नक्की क्लिक करा. आणि बाजूची जी घंटी आहे तर त्या घंटीला पण नक्की प्रेस करा. तर पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये.